देशाच्या प्रगतीसाठी कर्जफेड केलीच पाहिजे. जयकुमार खोत यांचे आवाहन. शमनेवाडी सौहार्द सभा खेळी मेळीत. संस्थेच्या प्रगतीसाठी कर्जफेड केलीच पाहिजे. जयकुमार खोत यांचे आवाहन. शमनेवाडी सौहार्दची सभा खेळी मेळीत. सन 2020 हा सर्वांसाठी बिकट परिस्थिती जात आहे, याची सर्वांनाच प्रचिती आली आहे. या काळात देखील सहकार संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना लागेल तितकी कर्ज देऊन सहकार्य केले आहे, पण याची परतफेड वेळेत न झाल्याने सहकार क्षेत्रातील संस्थांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा वेळेत कर्जाची परतफेड केल्यास आपली व संस्थेची प्रगती होईल, असे मत शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे संस्थापक व ज्येष्ठ नेते जयकुमार खोत यांनी केले. शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे 26वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 9 ಕೋಟಿ 90 ಲಕ್ಷ ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೆ ಎಫ್ಡಿ ತರ ತಯಾರಿ ಅದರ ಮರುಪಾವತಿ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ನೀವೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಬಹಳ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕಾದೀವಿ. ಚಲೋ ಚಲೋ ಜನರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಇವರು ಸಾಲ ಕೊಡೋದು ಪುಸ್ತಕ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಬೋರ್ಡ ಚೇರ್ಮನ್ ಅಥವಾ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ನೀವು ಚಲೋ ಚಲೋ ಗ್ರಾಹಕರು ತರಿ ನಮಗೆ ಭರ್ಪೂರು ರಟ್ಟಿದವು ಎಫ್ಡಿ ಇರೋ ಮಂದಿ ಭಾಳ ಇದೆ. ನಾವು ಎಫ್ಡಿ ತಗೋತಾ ಇರಲ್ಲ. ಎಫ್ಡಿ ತಗೊಂಡ್ರೆ ಏನಾಯ್ತು ಬೈತನ 10% 11% ನಿಮ್ಗಳು ಎಫ್ಡಿ ತಗೋದಾ. सदलगा अर्बन बँकेचे माजी संचालक अध्यक्ष उदयकुमार खोत, शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे अध्यक्ष जितेश खोत व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी स्वागत व प्रस्ताविक उपाध्यक्ष जयकुमार हेरगे यांनी केले. संस्थेच्या वतीने बेडकीहाळ पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष अभिजित लठ्ठे, उपाध्यक्ष राजू संकपाळ, तसेच कोरोना योद्धा डॉक्टर बाबासाहेब खोत, डॉक्टर अशोक खोत, डॉक्टर गौतम पाटील, डॉक्टर सूरज पाटील, डॉक्टर बाहुबली खोत, डॉक्टर आप्पासाहेब खोत, डॉक्टर तेजश्री वाघमोडे, डॉक्टर कुमार खोत, प्रधानी गावडे, तर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान जितेश खोत, जयकुमार खोत व संचालक मंडळांच्या वतीने करण्यात आला. अध्यक्ष जितेश खोत अहवाल वाचनात म्हणाले, संस्थेस अहवाल सालात एकूण सभासद 965, शेअर भांडवल 25,69,400, निधी 1,03,76,000, ठेवी 7,94,97,000, तर गुंतवणूक 1,12,74,000 व कर्ज वितरण 6,18,88,000 इतके आहे. संस्थेला निव्वळ नफा 23,41,329 इतकी झाली आहे. सभासदांना 15% लाभांश देण्यात येणार असल्याची जितेश खोत यांनी शेवटी सांगितले. 2019-20 ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಲು ಸಹಕಾರಿ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರು, ಗ್ರಾಹಕರು, ಠೇವುದಾರರು, ಹಿತಚಿಂತಕರು, ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತು ತಾವು ಇಟ್ಟಿರುವ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಸಹಕಾರಿ ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಠೇವು ಸಂಗ್ರಹಣೆ, ಸಾಲ ವಿತರಣೆ ಮತ್ತು ವಸೂಲಾತಿ ಹಾಗೂ ಲಾಭ ಗಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲು ಇಚ್ಛೆಪಡುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿಯ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಸಾರ್ಥಕ ಮಾಹಿತಿ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಒಟ್ಟು ಸದಸ್ಯರು 31/3/2020, ಒಟ್ಟು ಸದಸ್ಯರು 972, ಶೇರ್ ಬಂಡವಾಳ ದಿನಾಂಕ 31/3/2020, ಒಟ್ಟು ಶೇರ್ ಬಂಡವಾಳ ₹25,69,400. ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 57,700 ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ನಿಧಿಗಳು 31/3/2020, ಒಟ್ಟು ನಿಧಿಗಳು 1,37,006,133.14. ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 15,40,607.60 ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಠೇವಣಿಗಳು 31/3/2020, ಒಟ್ಟು ಠೇವು 7,84,97,396.88 ಇದ್ದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 1,22,45,930.30 ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಇದು ಹೇಳಲು ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಸಹಕಾರಿಯು ತನ್ನ ಸೇವಾ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಗುಣಮಟ್ಟ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಬದ್ಧ ಇದೆ. ಇದೇ ರೀತಿ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಠೇವುಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿರುವ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ.
ಇನ್ನು ಮುಂದೆ ತಾವು ತಮ್ಮ ಠೇವಣಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಸಹಕರಿಸಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿಸಿದರು. यावेळी संचालक महावीर परीस खोत, राजू कमते, बाहुबली सोमन खोत, बापूसाहेब शिंदे, ज्योती खोत, नयना उमाजे, भरमा पुजारी, बन्नप्पा भानुसे, बाळासाहेब येड्डुरे, अजित गड्यात खोत, अमित खोत, विकी खोत, अभिषेक खोत उपस्थित होते.